जानते हैं बीदर के शहर से कोने कोने से हमारे कार्यकर्ता आज मौजूद है यहाँ पे। इसलिए मौजूद है क्योंकि इनके आंखों में एक सपना है कि जिस तरह दिल्ली में एक बदलाव की लहर आ चुकी है और अभी पंजाब में आई है, ठीक उसी तरह बीदर के लोग भी चाहते हैं कि एक बदलाव आए। जिस तरह दिल्ली में हमारे राष्ट्रनायक और दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी ने शिक्षा, स्वास्थ्य और कई चीज़ों में उन्होंने ऐतिहासिक काम किए हैं, जो उन्होंने अच्छे काम करके जो एक अच्छे शासन का एक स्वाद चखा है लोगों, दिल्ली के लोगों ने, ठीक वही स्वाद पंजाब के लोग अभी चखना चाहते हैं। और इसी दिशा में हमारे पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान जी काफ़ी चीज़ें इन 15-20 दिनों में काफ़ी बड़े बड़े फैसले लिए हैं। आपने देखा होगा शहीद आलम भगत सिंह के पुण्यतिथि के अवसर पर उन्होंने एक भ्रष्टाचारी विरोध एक हेल्पलाइन जारी किया है और उन्होंने अपने खुद अपना पर्सनल व्हाट्सएप नंबर लोगों तक पहुंचाया है कि कोई भी अगर भ्रष्टाचार करता है, वो एक प्यून से लेके बड़े अधिकारी हो या मंत्री हो, अगर एक रुपये की भी मांग करते हैं तो आप उनसे वीडियो कीजिए और मेरे व्हाट्सएप नंबर पर डाल दीजिए। उनका यही कहना था। और सिर्फ ये पंजाब में नहीं, अभी लोग देश भर में लोग डरे हुए हैं क्योंकि ये अगर यही बदलाव आ गया तो इनकी सारी दुकानें बंद हो जाएगी। और उसी को चलते आपने देखा होगा दो दिन पहले हमारे दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल के घर पर अटैक भी हुआ था। तो ये बहुत निंदनीय चीज़ है। उनको डर लग रहा है कि आम आदमी पार्टी अभी देश भर में फैल रही है। गुजरात ले लो, आज अरविंद केजरीवाल और भगवंत मान जी गुजरात गए हुए हैं, वहाँ पर भी चुनाव जो नवंबर दिसंबर के महीने में होने वाले हैं, तो आज वो एक घोषणा करने वाले, ऐलान करने वाले चुनाव के बारे में। तो ठीक उसी तरह हर राज्य में लोग जागरूक हो रहे हैं और खासकर बीदर में दीपक मलगार जी के नेतृत्व में और यहाँ के जो कर्नाटक के पहले चुने हुए बोल सकते हैं हमारे बीदर नगर सभा के सदस्य आज हमारे बीच है और इसके बाद हम एक बड़ी कार्यकर्ता सभा कर रहे हैं। उसमें जैसे इन्होंने कहा कि 400, 500 से हज़ार लोग आज जुड़ने वाले हैं, तो यही इससे बात जाहिर होता है कि सिर्फ बीदर में नहीं, राज्य भर में लोग जुड़ रहे हैं। और आने वाले कल दो दिन में बड़े बड़े हस्ती जो कर्नाटक से, जो भास्कर राव जो IPS ऑफिसर है, बेंगलुरु के पूर्व कमिश्नर रह चुके हैं और ADGP रेलवे थे, और दो दिनों में वो पार्टी में शामिल होने वाले हैं। सर, बीदर में आपका MLA का चेहरा कौन है आने वाले दिनों में? वो तो आगे वाले दिनों में पता चलेगा, अभी बहुत जल्दबाजी होगा अगर मैं उसके बारे में बात करूंगा तो, क्योंकि अभी पार्टी संगठन तौर पे काम कर रही है, तो ये सब चुनाव प्रक्रिया आने वाले दिनों में पता चलेगा। इस रैली का मकसद है, आज हमारे पार्टी में एक 500 से हज़ार लोग पार्टी ज्वाइन कर रहे हैं। इससे पहले भी चिदरी में ज्वाइन किए हैं 300 से 400 लोग, अभी इस बार भी ज्वाइन कर रहे हैं। ज्वाइनिंग प्रोग्राम है आज जी, आज पाँच लोग करेंगे सर, आज एक 500 से हज़ार लोग होंगे। अब आप जो काउंसिल इलेक्शन का ये पार्टी का टिकट मिला था, जीत के कैसा लगा ये पार्टी से जीत के? नहीं, अच्छा है, पार्टी नॉन करप्ट है और भ्रष्टाचार, हमारी पार्टी अगर कर्नाटक में बनेगी तो फर्स्ट मुद्दा भ्रष्टाचार है, दूसरा मुद्दा है बिजली और करेंट है और स्वास्थ्य का है मसला यहाँ पे, हेल्थ का है और एजुकेशन का है। अब जैसा कि पंजाब में भगवंत मान जी क्या कर रहे हैं मालूम है, प्राइवेट स्कूल की फीस बिल्कुल नॉर्मल किए हैं, पहले जैसा चल रही थी वैसा नहीं हुई। अब सर, अभी जो कर्नाटक में जो है अभी बड़े बड़े पार्टी है सर जी, जो यहाँ पर जो मुख्यमंत्री का चेहरा आपके पार्टी से कौन होगा सर कर्नाटक? वो पार्टी डिसाइड करती है, हाई कमांड डिसाइड करती हो। और कुछ सर, 3 दिवस ये रैली याक तेगदिदारे अंतंद्रे, ನಮ್ಮ ದಿಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಇವಾಗ ಅರವಿಂದ್ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಅವರ ಸರ್ಕಾರ, ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಸರ್ಕಾರ ಆಲ್ರೆಡಿ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವಾಗ ಪಂಜಾಬಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ಜಯಶೀಲಿಯಾದಂಥ ಒಂದು ಸರ್ಕಾರವನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ಅಲ್ಲಿ ಜಯಭೇರಿಯನ್ನು ಗಳಿಸಿದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲಿ ರ್ಯಾಲಿ ತೆಗೆದಿದ್ದೀವಿ. ಈ ರ್ಯಾಲಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ದೀಪಕ್ ಮಲಗರಣ್ಣ ಹಾಗೂ ತಾಲೂಕಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ನಮ್ಮ ಗುಲಾಮ್ ಅಲಿ ಸರ್ ಹಾಗೂ ನಗರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸರ್ ಒಳ್ಳೆಯ ರ್ಯಾಲಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇದು ರ್ಯಾಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಬಸವೇಶ್ವರ ಸರ್ಕಲ್ ಹತ್ತಿರದಿಂದ ನಮ್ಮ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ವರೆಗೆ ರ್ಯಾಲಿ ಇತ್ತು. ಈ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಜನ ಸೇರಿದರು. ಇದಾದಮೇಲೆ ನಮ್ಮೊಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಮಾವೇಶ ಇದೆ. ಆ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ ತುಂಬ ಒಂದು ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ
ಉಪಸಂಚಾಲಕರಾದ ನಮ್ಮದು ರೋಹನ್ ಐನಪ್ಪೂರ್ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮದು ಬೀದರ್ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಏಕೈಕ ಬೀದರ್ ನಗರ ಸಭೆಯ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಇವರು ಮನೆಯವರ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಗುಲಾಮ್ ಅವರು ಹಾಗೂ ತಾಲೂಕಾ ಸಂಚಾಲಕ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಜಮೀಲ್ ನಮ್ಮದು ಬೀದರ್ ಉಪಸ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದಾರೆ, ಅವಿನಾಶ್ ಇದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಭೋಗೇಶ್ ಇದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ನೌಬತ್ಕರ್ ನಮ್ಮದು ಅಡ್ವೊಕೇಟ್ ದುಬೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಭಾಳಷ್ಟು ಜನರು ಕುಮಾರ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಭಾಳ ಜನರು ಈ ಒಂದು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗುವ ಸಲುವಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಯಾವ ಥರ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅರವಿಂದ್ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಅವರು, ಆ ಕೆಲಸ ನೋಡಿ ಪಂಜಾಬ್ನ ಜನರು ಈ ಸರ್ತ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಸಹ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಜನರು ಒಂದು ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪೂರ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಎಲ್ಲೇ ಹೋಗ್ರಿ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಡೆ ಹೋಗಿ ಆನೆ ವಾಲೆ ಟಿ ಪಿ ರೇನೋದೋ ಝಡ್ಪಿ ರೇನೋದೋ ಯಾ ಫಿರ್ ನಗರಸಭಾ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಎಮ್ ಪಿ ಹರ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕೆ ಅಂದರ್ ಹಮಾರ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಉತ್ತರನೇ ವಾಲಿ ಹೇ ಅವ್ರೆ ಹಮ್ ನಹಿ ದಿಲ್ಲಿ ಸೇ ಹಿ ಆಯಾ ಹೈ ಹರ್ ಏಕ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಛೋಟೆ ರೇನೋದೋ ಬಡೆ ರೇನೋದೋ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಉತ್ತರೇಗಿ ಕಂಟೆಸ್ಟ್ ಕರೆಗಿ ಅವ್ರ ಹಮಾರೇ ಪಾಸ್ ಉತ್ತಮ ಸಂಖ್ಯಾ ಬಲ ಭಿ ಹೈ ಔರ್ ಜೊ ದಿಲ್ಲಿ ಮೇ 300 ಯೂನಿಟ್ ಜೊ ಕರೆಂಟ್ ಫ್ರೀ ದೇ ರಹೇ ಅಗರ್ ಆಪ್ಕಿ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಹೋಗೆ ತೋ ಆಪ್ ಯಹಾ ಕರ್ನೆ ಲಗಾಯೆಂಗೆ ಸರ್ ಆಪ್ಕಿ ಸರ್ಕಾರ ಬಿಲ್ಕುಲ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ದೇಖಿಯೇ ವೋ ತೋ ಹಮಾರ ನ್ಯಾಷನಲ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹೈ ಪಂಜಾಬ್ ಮೇ ಭಿ ಹಮ್ನೆ ಕಿಯಾ ಆಪ್ಕೊ ಮಾಲೂಮ್ ಹೋಗಾ ಕಹಾಂ ಕಾ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಕಾ ಸರ್ಕಾರ ಬನೇಗಿ ವಹಾಂ ಪೆ ಹಮ್ ಪಹಲಾ ಮುದ್ದಾ ಬಿಜಲಿ ಔರ್ ಪಾನಿ ಮುಫ್ತ್ ದೇಂಗೆ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಶಿಕ್ಷಾ ಔರ್ ಹೆಲ್ತ್ ಕೆ ಅಂದರ್ ಜೋ ಕ್ರಾಂತಿ ಕಿಯಾ ಹೈ ವೋ ಭಿ ಕ್ರಾಂತಿ ಹಮ್ ಕರ್ನಾಟಕ ಕೆ ಅಂದರ್ ಲಾಯೆಂಗೆ ಔರ್ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಪೂರಾ ಉಸ್ಕೊ ಜಡ್ ಸೆ ನಿಕಾಲ್ ದೇಂಗೆ ಯೇ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಕಾ ವಾದಾ ರಹಾ ಔರ್ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಆಪ್ ಸಬ್ ದೇಖಿಯೇ ದಿಲ್ಲಿ ಮಾಡಲ್ ಔರ್ ಉಸಿ ಮಾಡಲ್ ಹಮ್ ಪಂಜಾಬ್ ಮೇ ಭಿ ಆಪ್ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಏಕ್ ಸಾಲ್ ಕೆ ಅಂದರ್ ಆಪ್ ದೇಖಿಯೇ ಪಂಜಾಬ್ ಕಾ ಕ್ಯಾ ಹಾಲಾತ್ ಕ್ಯಾ ಸ್ಥಿತಿ ಹೋಗಾ ಬಹುತ್ ಅಚ್ಚ ಸ್ಥಿತಿ ಹೋಗಾ दीपक मालगर आम आदमी पार्टी का जिला अध्यक्ष. आप जानते हैं बीदर के शहर से कोने कोने से हमारे कार्यकर्ता आज मौजूद हैं यहाँ पे. इसलिए मौजूद है क्योंकि इनके आंखों में एक सपना है कि जिस तरह दिल्ली में एक बदलाव की लहर आ चुकी है और अभी पंजाब में आई है, ठीक उसी तरह बीदर के लोग भी चाहते हैं कि एक बदलाव आए. जिस तरह दिल्ली में हमारे राष्ट्रनायक और दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी ने शिक्षा, स्वास्थ्य और कई चीज़ों में उन्होंने ऐतिहासिक काम किए हैं, जो उन्होंने अच्छे काम करके जो एक अच्छे शासन का एक स्वाद चखा है लोगों दिल्ली के लोगों ने, ठीक वही स्वाद पंजाब के लोग अभी चखना चाहते हैं. और इसी दिशा में हमारे पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान जी काफ़ी चीज़ें इन 15-20 दिनों में काफ़ी बड़े बड़े फैसले लिए हैं. आपने देखा होगा शहीद आलम भगत सिंह के पुण्यतिथि के अवसर पर उन्होंने एक भ्रष्टाचारी विरोध एक हेल्पलाइन जारी किया है और उन्होंने अपने खुद अपना पर्सनल व्हाट्सएप नंबर लोगों तक पहुंचाया है कि कोई भी अगर भ्रष्टाचार करता है, वो एक प्यून से लेके बड़े अधिकारी हो या मंत्री हो, अगर एक रुपये की भी मांग करते हैं तो आप उनसे वीडियो कीजिए और मेरे व्हाट्सएप नंबर पर डाल दीजिए. उनका यही कहना था. और सिर्फ ये पंजाब में नहीं, अभी लोग देश भर में लोग डरे हुए हैं क्योंकि ये अगर यही बदलाव आ गया तो इनकी सारी दुकानें बंद हो जाएगी. और उसी को चलते आपने देखा होगा दो दिन पहले हमारे दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल के घर पर अटैक भी हुआ था. तो ये बहुत निंदनीय चीज़ है. उनको डर लग रहा है कि आम आदमी पार्टी अभी देश भर में फैल रही है. गुजरात ले लो, आज अरविंद केजरीवाल और भगवंत मान जी गुजरात गए हुए हैं, वहाँ पर भी चुनाव जो नवंबर दिसंबर के महीने में होने वाले हैं, तो आज वो एक घोषणा करने वाले ऐलान करने वाले चुनाव के बारे में. तो ठीक उसी तरह हर राज्य में लोग जागरूक हो रहे हैं और खासकर बीदर में दीपक मलगार जी के नेतृत्व में और यहाँ के जो कर्नाटक के पहले चुने हुए बोल सकते हैं हमारे बीदर नगर सभा के सदस्य आज हमारे बीच है. और इसके बाद हम एक बड़ी कार्यकर्ता सभा कर रहे हैं, उसमें जैसे इन्होंने कहा कि 400-500 से 1000 लोग आज जुड़ने वाले हैं. तो यही इससे बात जाहिर होता है कि सिर्फ बीदर में नहीं राज्य भर में लोग जुड़ रहे हैं. और आने वाले कल दो दिन में बड़े बड़े हस्ती जो कर्नाटक से जो भास्कर राव जो IPS ऑफिसर है, बेंगलुरु के पूर्व कमिश्नर रह चुके हैं और ADGP रेलवे थे, और दो दिनों में वो पार्टी में शामिल होने वाले हैं. सर बीदर में आपका MLA का चेहरा कौन है आने वाले दिनों में? वो तो आगे वाले दिनों में पता चलेगा.
अभी बहुत जल्दबाजी होगा अगर मैं उसके बारे में बात करूंगा तो, क्योंकि अभी पार्टी संगठन तौर पे काम कर रही है, तो ये सब चुनाव प्रक्रिया आने वाले दिनों में पता चलेगा। इस रैली का मकसद है, आज हमारे पार्टी में एक 500 से 1000 लोग पार्टी ज्वाइन कर रहे हैं, इससे पहले भी चिदरी में ज्वाइन किए हैं 300 से 400 लोग, अभी इस बार भी ज्वाइन कर रहे हैं, ज्वाइनिंग प्रोग्राम है आज। जी हाँ, कितने लोग करेंगे सर आज? एक 500 से 1000 लोग होंगे। अब आप जो काउंसिल इलेक्शन का आपको ये पार्टी का टिकट मिला था, जीत के आप कैसा लगा ये पार्टी से जीत के आए? नहीं अच्छा है, पार्टी नॉन करप्ट है और भ्रष्टाचार हमारी पार्टी अगर कर्नाटक में बनेगी तो फर्स्ट मुद्दा भ्रष्टाचार है, दूसरा मुद्दा है बिजली और करेंट है और स्वास्थ्य का है मसला, यहाँ पे हेल्थ का है और एजुकेशन का है। अब जैसा कि पंजाब में भगवंत मान जी क्या कर रहे हैं मालूम है, प्राइवेट स्कूल की फीस बिल्कुल नॉर्मल किए हैं, पहले जैसा चल रही थी वैसा नहीं हुई। अब सर अभी जो कर्नाटक में जो है अभी बड़े बड़े पार्टी है सर जी, जो यहाँ पर जो मुख्यमंत्री का चेहरा आपके पार्टी से कौन होगा सर कर्नाटक? वो पार्टी डिसाइड करती है, हाई कमांड डिसाइड करती हो। और कुछ सर? ಒಳ್ಳೆಯ ರ್ಯಾಲಿ ಮಾಡಿದೀವಿ, ಇದು ರ್ಯಾಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಬಸವೇಶ್ವರ ಸರ್ಕಲ್ ಹತ್ತಿರದಿಂದ ನಮ್ಮ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ ವರೆಗೂ ರ್ಯಾಲಿ ಇತ್ತು, ಈ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಜನ ಸೇರಿದರು, ಇದಾದಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಮಾವೇಶ ಇದೆ, ಆ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ ತುಂಬ ಒಂದು ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಉಪಸಂಚಾಲಕರಾದ ನಮ್ಮದು ರೋಹನ್ ಐನಪ್ಪೂರ್ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮದು ಬೀದರ್ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಏಕೈಕ ಬೀದರ್ ನಗರ ಸಭೆಯ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಇವರು ಮನೆಯವರ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಗುಲಾಮ್ ಅವರು ಹಾಗೂ ತಾಲೂಕಾ ಸಂಚಾಲಕ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಜಮೀಲ್ ನಮ್ಮದು ಬೀದರ್ ಉಪಸ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದಾರೆ, ಅವಿನಾಶ್ ಇದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಭೋಗೇಶ್ ಇದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ನೌಬತ್ಕ ನಮ್ಮದು ಅಡ್ವೊಕೇಟ್ ದುಬೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಭಾಳಷ್ಟು ಜನರು ಕುಮಾರ್ ಅವರು ಎಲ್ಲಷ್ಟು ಭಾಳ ಜನರು ಈ ಒಂದು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗ ಸಲುವಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಯಾವ ಥರ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅರವಿಂದ್ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ರು, ಆ ಕೆಲಸ ನೋಡಿ ಪಂಜಾಬ್ನ ಜನರು ಈ ಸರ್ತಾ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಸಹ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಜನರು ಒಂದು ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪೂರ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಎಲ್ಲೇ ಹೋಗ್ರಿ ನೀವು ಯಾವುದೇ ಕಡೆ ಹೋಗಿ ಆನೆ ವಾಲೆ ಟಿ ಪಿ ರೇನೋದೋ ಝಡ್ಪಿ ರೇನೋದೋ ಯಾ ಫಿರ್ ನಗರ ಸಭಾ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಎಂ ಪಿ ಹರ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕೆ ಅಂದರ್ ಹಮಾರ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಉತ್ತರನೆ ವಾಲಿ ಹೇ ಅವ್ರ ಹಮ್ ನಹಿ ದಿಲ್ಲಿ ಸೇ ಹಿ ಆಯಾ ಹೈ ಹರ್ ಏಕ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಛೋಟೆ ರೇನೋದು ಬಡೇ ರೇನೋದು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಉತ್ತರೇಗಿ ಕಂಟೆಸ್ಟ್ ಕರೆಗಿ ಅವ್ರ ಹಮಾರೇ ಪಾಸ್ ಉತ್ತರ ಸಂಖ್ಯಾ ಬಲೇ ಭಿ ಹೈ ಔರ್ ಜೊ ದಿಲ್ಲಿ ಮೇ 300 ಯೂನಿಟ್ ಜೊ ಕರೆಂಟ್ ಫ್ರೀ ದೇ ರಹೇಗಾ ಅಗರ್ ಆಪ್ಕಿ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಹೋಗೆ ತೋ ಆಪ್ ಯಹಾನ್ ಕರ್ನೆ ಲಗಾಯೆಂಗೆ ಸರ್ ಆಪ್ಕಿ ಸರ್ಕಾರ? ಬಿಲ್ಕುಲ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ದೇಖಿಯೇ ವೋ ತೋ ಹಮಾರ ನ್ಯಾಷನಲ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹೈ, ಪಂಜಾಬ್ ಮೇ ಭಿ ಹಮ್ನೆ ಕಿಯಾ ಆಪ್ಕೊ ಮಾಲೂಮ್ ಹೋಗಾ ಕಹಾಂ ಕಹಾಂ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಕಾ ಸರ್ಕಾರ ಬನೇಗಿ, ವಹಾಂ ಪೆ ಹಮ್ ಪಹಲಾ ಮುದ್ದಾ ಬಿಜಲಿ ಔರ್ ಪಾನಿ ಮುಫ್ತ್ ದೇಂಗೆ, ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಉಸ್ಕೆ ಸಾತ್ ಸಾತ್ ಶಿಕ್ಷಾ ಔರ್ ಹೆಲ್ತ್ ಕೆ ಅಂದರ್ ಜೊ ಕ್ರಾಂತಿ ಕಿಯಾ ಹೈ ವೋ ಭಿ ಕ್ರಾಂತಿ ಹಮ್ ಕರ್ನಾಟಕ ಕೆ ಅಂದರ್ ಲಾಯೆಂಗೆ ಔರ್ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಪೂರಾ ಉಸ್ಕೊ ಜಡ್ ಸೆ ನಿಕಾಲ್ ದೇಂಗೆ, ಯೇ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಕಾ ವಾದಾ ರಹಾ ಔರ್ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಆಪ್ ಸಬ್ ದೇಖೇ ದಿಲ್ಲಿ ಮಾಡಲ್ और उसी मॉडल हम पंजाब में भी आप करने वाले, एक साल के अंदर आप देखिए पंजाब का क्या हालात क्या स्थिति होगा, बहुत अच्छी स्थिति होगा। आपका नाम सर? दीपक मालगर, आम आदमी पार्टी का जिला अध्यक्ष।